नमस्कार शेतकरी मित्रांनो, निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी, त्यातील जो रूट नॉट निमॅटोड आहे, गाठी तयार करणारा निमॅटोड आहे, याची अडचण आपल्याला दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात जे पॉलीहाऊस मधील शेतकरी आहेत त्यांना याची जास्त अडचण येत आहे. तर याचं कारण काय की वारंवार एकसारखी एकच रूट झोन एकसारखं रूट झोन असलेली पिकं आपण तिथे वेलवर्गीय पिकं तिथे घेत आहोत. तर पीक बदल न झाल्यामुळे आणि निमॅटोड ग्रस्त सॉइल किंवा माती तिथेच सेम पीक घेतल्यामुळे ती अडचण आपल्याला येत आहे. तर आता नेमकं निमॅटोडचा प्रसार कसा होतो, ते सुरुवातीपासून त्याला आपण कसं ओळखावं आणि त्याच्या अवस्था काय असतात, त्याच्यावर सोल्युशन काय काय केलं पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता जर आपण बघितलं तर सुरुवातीची जी पहिली अवस्था असते ही अंड्यापासून सुरू होते, म्हणजे कुठेतरी फिमेलने ही अंडी दिली असतात. आता सगळ्यात महत्वाचं की कधी ना कधी कुठून तरी अवजारांची देवाणघेवाण आपल्याकडे झालेली असते, किंवा आपण एखाद्या निमॅटोडग्रस्त मातीतनं किंवा प्लॉटमधून आपण चालत आलेलो असतो, मग ते कुठल्याही कारणामुळे त्याची निमॅटोडची लागण आपल्या चांगल्या मातीमध्ये होऊ शकते. मग आता वाहतं पाणी एका निमॅटोडग्रस्त प्लॉटमधनं देखील आपण चालत आलो किंवा तिथून प्लॉटमधून पाणी वाहून आपल्याकडे आलेलं आहे, तर अशा वेळेस देखील आपल्याकडे निमॅटोड वाढू शकतो. आता काय होतं की ही जी पहिली अवस्था आहे तर यामध्येच जो लार्वा बाहेर पडतो तर ती पहिली अवस्थाच इथे जेवण ज्याला आपण म्हणतो ज्युवेनाईल स्टेज, जी पहिली स्टेजेस इथे डेव्हलप होते. त्यानंतर दुसरी लार्वा स्टेज 2G असते, त्याला आपण J2 असे म्हणतो. त्यानंतर J3 J4 ऍडल्ट्स म्हणजे प्रौढ मेल फिमेल आणि परत त्यांच्यापासून अंडी आणि अशा प्रकारे हे सगळं वाढत जात. आता याचा प्रादुर्भाव कसा होतो, तर ही जी J2 स्टेज असते म्हणजे अंड्यातनं बाहेर जी पहिली स्टेज येते J2 आणि J3 हा जो लार्वा असतो हा इथून म्हणजे झाडाच्या मुळांमध्ये शिरायला सुरुवात करतो आणि इथे त्याच्या शरीरातील आम्ल हळू सिक्रिशन करून आणि स्वतःचं प्रजनन करून मल्टिप्लिकेशन करून या सगळ्या या इतर स्टेजेस आहेत त्या इथे हळू वाढायला लागतात. परिणामी काय होतं की आपल्या रूट्सवर अशा प्रकारे गाठी व्हायला लागतात आणि त्याने काय होत आहे की जे काही न्यूट्रियंट्स आहे इथनं जे पाणी न्यूट्रियंट्स जे काही झाड हळू रूट्स मधनं वरती घेत आहे ते हळू वरती घेणं किंवा वरती जाणं थांबतं आणि परिणामी हळू आपला प्लॉट पिवळा पडायला लागतो आणि तो मरीच्या दिशेने जातो. तर यामध्ये डाळिंबाला ती अडचण येते, म्हणजे फळबागांना ते अडचण येतात किंवा व्हेजिटेबल्सला सगळ्याच जवळपास भरपूर पिकांमध्ये रूट नॉट निमॅटोडची अडचण आपल्याला येत असते. आता जो दुसरा पण आहे त्याला सिस्ट निमॅटोड आपण म्हणतो. तर रूट नॉट निमॅटोड म्हणजे काय, गाठी तयार करणार. आणि ही जी रूट नॉट निमॅटोडची ही जी मादा असते तर ही एक प्रकारे 3 ते 6 अशा प्रकारे सॅक तयार करू शकते आणि त्यामध्ये ती 100 ते 300-400 पर्यंत अंडी देऊ शकते आणि ही स्वतः सुद्धा जिवंत राहू शकते. आणि जो सिस्ट निमॅटोड असतो तर त्याची मादा ही स्वतःच्या शरीरामध्येच अंडी डेव्हलप करते आणि तिच्या ती मरण पावल्यानंतर ही सगळी याच्यातनं पिल्लं बाहेर पडत असतात. तर ह्या प्रकार हा दोन फरक त्याच्यात आहे. रूट नॉट निमॅटोडमुळे अशा गाठी होतात, सिस्ट निमॅटोडमुळे अशा गाठी होत नाही. आता थोडक्यात आपल्या प्लॉटमध्ये रूट्सचं जर आपण एक व्ह्यू बघितला तर कशा प्रकारे अडचण येते, तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीनवर की थोड्याफार प्रमाणे इथे तुम्हाला गाठी दिसायला सुरुवात झालेली आहे इथे, पण तरीही वरती प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला इथे आपल्या पिकाला येत नाही, कारण की इतर रूट्सचं प्रमाण बऱ्यापैकी इथे आहे, त्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण दिसत नाही. मग त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं काम किंवा सोल्युशन किंवा प्रिव्हेंटिव्ह काम आपण निमॅटोडवर करत नाही. निमॅटोडची वाढण्याची सगळ्यात जास्त समस्या कावर आहे की झाड पिवळं पडायला लागलं किंवा निमॅटोडची अडचण यायला लागल्यावर सोल्युशन करण्याचा शेतकरी किंवा आपण प्रयत्न करतो, त्यामुळे सगळ्यात जास्त अडचण इथे आपल्याला येते. आता त्यानंतर ही समजा आपण फर्स्ट स्टेज पकडली तर सेकंड स्टेजला काय होतंय की या गाठी हळूहळू वाढायला लागतात, म्हणजे मध्ये त्यांचं मल्टिप्लिकेशन वाढायला लागतात, त्यांचं सिक्रेशन वाढायला लागतं आणि हळूहळू हा व्हाईट रूट हळूहळू तुम्हाला पाहायला मिळेल की कमी होत जातो. स्टेज 3 त्याचं प्रमाण अतिशय जास्त होतं आणि वरती आपल्याला हळूहळू प्लॉट पिवळा पडायला लागतो. मग यानंतर आपण सोल्युशन करण्याचा प्रयत्न करतो, पण मग जी पुढची ज्या काही 4 स्टेजेस आहेत मग हळूहळू प्लॉट पिवळा जसा पडायला लागतो, तर ही जी 4th स्टेज आहे 5th आणि 6th या 3 स्टेजेसमध्ये सगळ्यात जास्त डॅमेज होतो. इथे जवळपास 30-40% प्लॉट मरायला लागतो
इथे जवळपास 80% प्लॉट मारायला लागतो आणि इथे 90+ पर्यंत जवळपास प्लॉट हा खाली खालच्या दिशेने जायला लागतो, डंप व्हायला लागतो, मरायला लागतो. कारण की कुठल्याही प्रकारचा न्यूट्रिएंटचा पाण्याचा पुरवठा इथून वरती झाडाला जात नाही आणि त्यामुळे हळू झाड पूर्णपणे मरत. यासाठी आपण आता काय केलं पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजे? तर सर्वप्रथम आपण लागवडीपूर्वी निमॅटोड टेस्ट केली पाहिजे. काय केलं पाहिजे? पहिलं निमॅटोड टेस्ट. मग यामध्ये त्याची संख्या किती आहे, तर 333 वर आहे का 333 खाली आहे, त्यानुसार आपण सगळं सोल्युशन करायचं आहे. आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, लागवडीपूर्वी हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करायचा आहे. तर याचा वापर कसा करायचा असेल, तर लॅब शी रिलेटेड जर हायड्रोजन पेरॉक्साईड असेल तर 5 लिटर प्रति एकर, आणि आपल्या कृषी केंद्रातनं जे एखाद्या कंपनीचं असेल तर ते 1 ते 2 लिटर प्रति एकर लागवडीपूर्वी याचा वापर आपल्याला करायचा आहे. त्याचा वापर कसा करायचा, तर जे काही आपण आपल्या टोमॅटोची बेड बनवली आहे, काकडीची पीक किंवा कुठल्याही पिकाची जर आपण व्हेजिटेबल्स मध्ये न्यू बेड जी काही आपण बनवली आहे, तर त्यामध्ये जे आपण मल्चिंग पेपर टाकतो, तर मल्चिंग पेपर टाकून चांगला गाडून घ्यायचा आहे. पण लक्षात घ्या, मल्चिंग पेपरला कुठल्याही प्रकारचा होल आपण घ्यायचा नाहीये, म्हणजे एक प्रकारचं पूर्णपणे आच्छादन त्या बेडवर आपण केलं आहे, त्याच्यावर होल घेतले नाही, आणि अशा स्थितीत 70-80% तो बेड ड्रिपने पाणी देऊन ओला करायचा आहे आणि त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड त्याच्यात सोडायचा आहे. आता याचा फायदा काय होतो, हायड्रोजन पेरॉक्साईड सोडल्यानंतर ते जे फसफसत आणि त्याच्यातनं ज्या फ्युम्स ज्या वाफा निघतात, जे पॉइजन असते सगळं बाहेर पडतं, तर त्या मल्चिंग पेपरला कुठल्याही प्रकारचे होल नसल्यामुळे ते तिथे पुढच्या 70-72 तास तिथेच घुसमटत राहतं, तिथेच त्या बेडमध्ये मातीमध्ये तो मिक्स होत राहतो. आणि अशामुळे अशाचा आपला फायदा काय होतो की हे जे काही निमॅट्रोडचे प्रकार आहेत किंवा फ्युजरेम आहे, पीथियम आहे, रायझोप्टोनी आहे, म्हणजे बुरशा निमॅट्रोड सगळ्याच त्याच्यामध्ये जवळपास मरण पावतात आणि आपल्याला त्याची अवस्था रोखण्यासाठी मदत होते. कारण की जर आपण बघितलं, साधारणतः 25 ते 30 दिवस निमॅटोडला एक सायकल कम्प्लीट करण्यासाठी दिवस लागतात, म्हणजे 25 ते 30 दिवस म्हणजे महिन्यात ना एकदा तो जेवण पासून तर जे फॉर ऍडल्ट आणि पिल्ल अंडी त्याच्यापर्यंत तो पोहोचतो. आता हे कधी झालं, 25 ते 30 डिग्री सेल्सिअसला. जर टेम्परेचर तुमचं 32 ते 40 असेल तर ही अवस्था किती दिवसावर जाते, ही 8 ते 12 दिवसावर निघून जाते. याचा अर्थ काय शेतकरी मित्रांनो, सगळ्यात जास्ती अडचण तुम्हाला कधी येणार आहे, जेव्हा टेम्परेचर जास्त आहे. त्यामुळे लागवडीपूर्वीच हे सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्यानंतर आपल्याला तिसरा अजून काय करायचं आहे, झेंडू पिकाचा वापर आपल्याला इथे करायचा. आता यामध्ये जर पूर्णपणे एक क्रॉप सायकल मध्ये फक्त झेंडू घेता आला तर खूप सुंदर त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो. कारण की झेंडू जे ऑर्गॅनिक सेंद्रिय विषारी आम्लस्त्र होतो, तर ते निमॅटोडसाठी हानिकारक असतात, त्यामुळे ते मरण पावतात किंवा बऱ्यापैकी आपला कंट्रोल त्याला मिळू शकतो. तर यामध्ये जर आपण 1.5 वर्षातनं एकदा पूर्णपणे क्रॉप सायकल बंद करून किंवा डिस्टर्ब करून फक्त झेंडू पीक घेतलं, पुढचे 3-4 महिने तर आपल्याला सुंदर रिझल्ट मिळू शकतो. आता यानंतर चौथा उपाय काय आहे, दर 20 ते 30 दिवसांनी आपल्याला काय वापरायचं आहे, आपल्याला निमकरा वापरायचा आहे. तर निमकरामध्ये 3+2 कॉम्बिनेशनमध्ये मित्रबुरशी म्हणजे फंगस आणि बॅक्टेरिया हे आहेत. म्हणजे आता काय की पोचोनिया क्लायमोडोस्पोरियम, व्हर्टिसिलियम क्लायमोडोस्पोरियम, पॅसिलोमायसिस रिलसिनस ह्या त्याच्यात बुरशा आहेत आणि बॅसिलसच्या काही फॅमिलीज देखील, दोन प्रकारचे जीवाणू त्याच्यामध्ये आहेत. तर आता काय होतं की ह्या ज्या समजा आपण अशा प्रकारे हे जसं जाळं दिसतंय आपल्याला, ही जाळी जी तयार केली आहे, तर अशा प्रकारे या रूट्सच्या आजूबाजूला ह्या बुरशा वाढतात आणि जेव्हा निमॅटोड स्वतः ट्रॅव्हल करून कुठेतरी यांच्या जवळपास येतो तर तो त्यांच्या जाळ्यात अडकतो आणि त्याच्यावर उपजीविका करून हळूहळू त्याला त्या बुरशा मारून टाकतात. आणि या जीवाणूंचा फायदा काय होतो, तर जीवाणू स्वतः अशा प्रकारे त्यांना शेफ्टी असते किंवा फ्लॅजिला असते, तर ते स्वतः ट्रॅव्हल करून त्या निमॅटोड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तर बाजारात जे काही इतर उत्पादनं असतात, तर फक्त मित्र बुरशी असल्यामुळे काय होतंय की ते तिथेच पडून राहणार आहे आणि पहिल्या 2 अवस्थांवरच ते तुम्हाला रिझल्ट देणार आहे. पण यामध्ये बॅसिलस फॅमिलीज देखील असल्यामुळे तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप सुंदर आणि लॉंग टर्म मिळतो. तर आपल्याला दर 20 ते 30 दिवसांनी निमकराचा वापर यामध्ये करायचा आहे. आता हे सगळं तर एक मोड ऑफ ऍक्शन झाली, अजून
हे जे काही मित्र जीवन आणि मित्र बुरशी असतात हे काही सेंद्रिय आम्ल देखील सिक्रेट करत असतात किंवा ते जे निमेटोड साठी सुद्धा हानिकारक असतात त्यामुळे देखील आपल्याला खूप सुंदर रिझल्ट त्यांचा तिथे मिळत असतो. आता याचा फायदा थोडक्यात इथे ह्या सीझनला जे आम्ही सोयाबीन पिकामध्ये देखील निमेटोड जो प्रादुर्भाव खूप झाला होता तर यामध्ये श्रीरामपूर या ठिकाणी आपण काही ट्रायल्स घेतल्या होत्या. तुम्हाला पाहायला मिळेल की प्रचंड गाठी सुरुवातीला होत्या आणि त्यानंतर त्याच्यावर त्याच्यातनं तुम्हाला न्यू व्हाईट रूट सुद्धा वाढलेले पाहायला मिळत आहे. तर हा एक बेसिक रिझल्ट प्रॅक्टिकल रिझल्ट आम्ही याच्यात घेतले आहे. तर या प्रकारे आपण निमकाराचा वापर निमेटोडच्या कंट्रोलसाठी करू शकतो. धन्यवाद.